सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास आणि अन्न सुरक्षेची सुनिश्चिती बाबी कोविड एकोणीस महामारीच्या संकटातून भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात महत्वाच्या मत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त कलि आहे एडीबी अर्थात आशियाई विकास बँकेच्या दक्षिण कोरियात आयोजित छप्पन्नाव्या वार्षिक बैठकीत आशियाला सावरण्यासाठी आधारभूत धोरणं या विषयावरच्या परिसंवादात त्या बोलत होत्या देशातल्या असुरक्षित घटकांचं रक्षण हे केंद्र सरकारचं प्राधान्य असून कोविड एकोणीसच्या साथीनंतर अर्थव्यवस्थेला सावरताना भारतीय उपाययोजनांच्या केंद्रस्थानी समाजातले कमकुवत घटक राहिले आहेत असं त्यांनी सांगितलं भांडवली खर्चावर अधिकाधिक लक्ष देण्याच्या भारताच्या धोरणामुळे अर्धकुशल कामगारांना लाभ होईल तसंच आगामी अमृतकाळात कृषी उत्पादन आणि सेवा या प्रमुख क्षेत्रांव्यतिरिक्त महत्वाच्या क्षेत्रांच्या प्रगतीला देखील हातभार लागेल असं वित्तमंत्री म्हणाले